स्नेक रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे भिवंडी. कुठे दिसतोय का? इथून गेलाय. तिसरं हे मावट एका बसलाय, याच्यात गेलाय. मुश्किल तिकडे जायला जागा असला तर. नाही, तिथे बसलाय तो. दिसतोय? हा दिसतोय ना, तिकडनं दिसतोय. त्या बाजून घुसायला जागा नाही ना तिकडे. इकडे माझ्याकडे येऊ देऊ नको म्हणजे बरा. हाय का गेला? नाही दिसतोय का? मग तिकडून बघायला थांबायला पाहिजे तो कोणीतरी. नाही नाही, म्हणजे त्या साईडनं असा, म्हणजे जिथून दिसला ना पॅक आहे का तिकडे? आहे का? आहे येऊ का? दिसला का? गोणी पण काढायला लागतील. ही गोणी बी निकालना पडेल. घ्या तुम्ही आता तिथून खालून टॉर्च नाही बघा ना, जातोय का काय करतोय काय ना. तिकडे वर नाही निघालं म्हणजे बरं. आराम से निघालं. किंग कोब्रा आहे, इंडियन स्पेक्टेकल कोब्रा. मराठी त्याला नाग बोलतात. हायली वेनमस स्नेक आहे आणि अशा काम करण्याच्या ठिकाणी येऊन लपून बसलेला. त्याला रेस्क्यू करणं भागच आहे. त्याला रेस्क्यू करूया सेफली आणि मग फॉरेस्टमध्ये रिलीज करूया. हे घ्या पकडा. रेस्क्यू झालेला आहे. इंडियन स्पेक्टेकल कोबरा होता. हायली वेनमस स्नेक. कोणा किसको दिखा था? आपको दिखा था ना सर? यांना दिसलं सर, आपका नाम बताइए ना. हितेश सर ने हमको फोन किया था साप पकड़ने के लिए. सेफली रेस्क्यू हो गए. अब इसको फॉरेस्ट में रिलीज कर देंगे.